फिल्डरचा आणि निश्चितच ही देखील कॅच होती, एज लागली होती, परंतु इष्टरक्षकाच्या हातात चेंडू विसावला नाही. हाताला लागल्यानंतर चेंडू स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमारेषेकडे गेला. पुन्हा एकदा दोन धावा. आई गावदेवी सापे संघाची धावसंख्या बिनबाद 4. आज एकूण 14 संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. फ्लिक केला यावेळेस, जेल असेल, आता मात्र कुठलीही चूक नाही. नशिबाची साथ तरी किती मिळणार. दोन चेंडूंवर दोन झेल सुटले होते, मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला विकेट करण्याचा आणि जायत मात्र अडकतोय. डी फॉरवर्ड स्क्वेअर लेगला 101 झेल. फलंदाज बाद. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे सन्माननीय शफीक सरांचं. आपलं हार्दिक स्वागत. स्वराज 11 डोळे आयोजित डोळे ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज आतिश आणि आता मात्र दांडी गोल केली जाते. अराउंड द लेग त्रिफळा बाद होतोय फलंदाज सचिन. दोन चेंडूंवर दोन फलंदाज बाद. पहिल्या दोन चेंडूंवर दोन झेल सुटले होते, मात्र गोलंदाज निराश झाला नाही. त्याच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण होताना दिसलं नाही आणि नव्यानं त्याने पलटवार केलाय. पुढील दोन चेंडूंवर दोन मोठे फलंदाज या ठिकाणी गारद करतोय. आपण पाहिलं की जो फटका मारला होता अक्षयनं, फ्लिक शॉट होता, चांगलं टायमिंग होतं, मात्र प्लेसमेंट चुकीचं होतं. थेट खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला डी फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. त्यानंतर मात्र चुकीच्या फटक्याची निवड सचिनने केली आणि पायांच्या मागून त्रिफळा बाद झालाय. तर षट विकेट हॅट्रिकवर आहे गोलंदाज दत्ता. हॅट्रिक जर पूर्ण केली तर सन्मान्य राजू ठाकरे साहेबांकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल गोलंदाज दत्तासाठी. कोशिंबी गावचे उद्योजक आहेत सन्मान्य राजू ठाकरे. व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत नवीन फलंदाज निखिल. सामना करतो हॅट्रिक चेंडूचा. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. जाणून बुजून चेंडूची लांबी कमी केली. उत्कृष्ट गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धावफलकावर फक्त 4 धावा आणि 2 सलामीचे फलंदाज तंबूत परतलेत. आता मात्र मोठी जबाबदारी कर्णधार आतिशवर आली. तसेच निखिलला देखील जबाबदारीनं खेळ करावा लागेल. एक शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला आपण पाहिलं तर मिड ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑन आणि एक डीप स्क्वेरिश मिड विकेट. कट करण्याचा प्रयत्न, स्वतःला थोडासा रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटवर आला नाही. निर्धाव चेंडू आणि सफल षटकाची समाप्ती होते. पहिलं षटक समाप्त. आई गावदेवी सापे संघाची धावसंख्या 2-4. आई गावदेवी सापे टीमने विकी स्पोर्ट्स कुकसे संघाची जी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या देखील याच संघाच्या नावावर होती. 98 धावा तब्बल 5 षटकांमध्ये उभ्या केल्या होत्या आणि त्या 98 धावांमध्ये भावेश जो डावखुरा फलंदाज अजूनही फलंदाजीला यायचा आहे त्याने 61 धावा जोडल्या होत्या. अफलातून फटकेबाजी केली होती. त्याचप्रमाणे मोहम्मद शेखने देखील चांगली फलंदाजी या मॅचमध्ये केली होती. परंतु या ठिकाणी अतिशय निराशाजनक सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा धावफलकावर आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. बॅटिंग ऑर्डरमध्ये निश्चितच कॅप्टनने ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे चेंजेस पाहायला मिळाले. भावेश सलामीला येत होता परंतु तो सलामीला आलेला नाही, अजूनही खेळपट्टीवर आलेला नाही. मात्र कॅप्टन आतिश पाटील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आई गावदेवी संघाची जी स्पर्धा झाली सापे संघाची त्या स्पर्धेमध्ये देखील सुरेख फटकेबाजी केली होती आणि त्यानंतर विकी स्मृती चषकामध्ये देखील कुकसे येथे अप्रतिम कामगिरी आतिशने केली होती. नवीन गोलंदाज ऋषिकेश वरपेक्ष चेंडू सुरेख फटका स्ट्रेट बॅटनं ड्राईव्ह केलंय, मात्र लॉंग ऑफला खेळाडू आहे. आपण आतिशची फलंदाजी पाहिली तर अगदी सहज फलंदाजी करताना दिसत असतो. जास्त ताकदीचा वापर तो करत नसतो. टायमिंग खूप चांगला आहे त्याच्याकडे. एक गिफ्टेड स्ट्रोक प्लेअर आहे आतिश. खूप युवा खेळाडू आहे परंतु दर्जेदार खेळाडू आहे. कमजोर चेंडू, फुल टॉस, तो देखील डाव्या एष्टीच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. फाईन लेग सीमारेषेवर तैनात आहे.
एक डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे, थोडासा स्क्वेअरिश थर्डमॅनकडे दिसतोय. एक खेळाडू कव्हर पॉइंटला आहे डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये ठेवलाय. लॉंग ऑफ आहे ऑन साईडला, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. आणि एक खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये सर्कलच्या आतमध्ये. आता मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर भरकटलाय स्वेअर मारा, चुका करताना दिसतोय गोलंदाज ऋषिकेश. अवांतर धाव मिळत आहेत आई गावदेवी सापे टीमला, धावसंख्या पुढे सरसावते 2-7. पुढचा चेंडू, आता मात्र फुल टॉस चेंडूवर त्रिफळा बाद होतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही, चेंडू इष्टांवर जाऊन आदळला आणि इष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. तर बिकट परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी सापे संघाची. आता मात्र भावेश फलंदाजीला येतोय, डावखुरा शैलीदार फलंदाज आहे, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, मात्र दडपण भरपूर असेल भावेशवर. प्रत्येकी 4 षटकांची लढत, धावसंख्या आपण पाहतोय 3-7. यानंतर होणारी मॅच आणखी एक दर्जेदार मॅच असेल, एक मोठी मॅच, कारण स्वराज 11 ढोळे बी संघ ऍक्शन मध्ये असेल, ज्या संघामध्ये मला माहिती मिळाली आहे की 11-11 अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्या विरोधात संघ असेल नडगाव संघ, आई एकविरा नडगाव विरुद्ध स्वराज 11 बी. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे नाणेफेकीसाठी. 2 वाईट चेंडू टाकल्यानंतर मात्र एक चेंडू असा होता की जो इष्ट्यांचा वेध घेणारा होता आणि फलंदाजाला त्रिफळा बाद केलंय. आता मात्र एक चांगली जोडी खेळपट्टीवर दिसते, दोन्ही इनफॉर्म फलंदाज आहेत. पुढचा चेंडू राऊंड द विकेट, थोडासा वेट केलाय, बॅकफुटला जाऊन फक्त पुश केलंय कव्हर्स मध्ये. पहिली धाव या ठिकाणी अंकित करतोय फलंदाज भावेश. संघाची धावसंख्या 3-8. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, धावांचा वेग आणि ओघ वाढवावं लागेल. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल निश्चितच होईल, कारण डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज अशी जोडी आहे. फुलटॉस, आडव्या बॅटना स्विंग केलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, 1 ओव्हर द फेन्स, चौकार. खर तर 100% टायमिंग नव्हतं, षटकार लागवण्याचाच प्रयत्न होता, परंतु टायमिंग अचूक जुळलं नव्हतं. तरी देखील डीप स्क्वेअर लेगचा जो खेळाडू आहे त्याच्या पुढे टप्पा पडला आणि स्पंजी बाउन्स आहे या टेनिस बॉल मध्ये, तो बाउन्स पाहायला मिळाला. फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. पहिला चौकार आतिशच्या बॅट मधून, एक कॅप्टन्स नॉक या ठिकाणी खेळावी लागेल आतिशला. ऋषिकेश पुन्हा एकदा, यावेळेस मात्र स्टेप्स मध्ये कदाचित चुकला असेल गोलंदाज, त्यामुळे चेंडू टाकला नाही. धावसंख्या 3-12. पहिल्या फेरीतील लढत, आजचा पहिला दिवस, डोळे ट्रॉफी 2019. हो, थोडासा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला चेंडू. फलंदाजाला आमंत्रण होतं फ्रंटफुटला येऊन खेळण्यासाठी आणि तसाच प्रयत्न झाला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही आतिशला. ऋषिकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पावलांचा वापर केलाय, चांगला चेंडू, इष्टरक्षकाकडून थोडीशी गफलत झाली, चेंडू अडवता आला नाही. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं फलंदाजाने. एक धाव या चेंडूवर पूर्ण केली जाते आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ आई गावदेवी सापे संघाच्या डावामध्ये समाप्त होतोय. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय सापे संघ, धावसंख्या 3-13. 13 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, आई गावदेवी सापे. स्वराज 11 डोळे संघाची ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहात. युट्यूबच्या माध्यमाने देखील बरेचसे क्रिकेट रसिक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. आपल्या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून स्वागत करतोय स्वराज 11 डोळे संघाच्या वतीने. डोळे संघाचे सर्वे सर्वा निवृत्ती मगर यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेली ही स्पर्धा आणि संपूर्ण संघाचं अतिशय महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी. दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक,
प्रत्येकी 4 षटकांचे सामने खेळवण्यात येत आहेत. यानंतर होणाऱ्या मॅचेस आपण पाहत आहोत, एक नजर टाकूया. आई एकवीरा नडगाव विरुद्ध स्वराज इलेव्हन धुळे बी, त्यानंतर अमर स्पोर्ट्स कासने विरुद्ध बळकोळी. अरे तिथे उभारल्यास गाडी जुलाबने झाली कधी चालला आवाज वाढवणे. अरे डीजे वाल्याची जाडी. तो दो वर्ष का खेल समाप्त हो चुका है. ड्रिंक्स अब मैदान से बाहर जा चुकी है और फिर से ड्रिंक्स ब्रेक के बाद खेल शुरू होता हुआ. नेवर लेकर रुपेश, छोटी गेंद और हुक करने का प्रयास. गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं बना पाए. वाइट गेंद है, दिशा से भटक गए थे. लूज गेंद से शुरुआत की है गेंदबाज रुपेश ने. पहले दो ओवर्स में बहुत ही बढ़िया गेंदबाजी देखने को मिली. दत्ता ने पावर प्ले में बहुत ही बेहतरीन बॉलिंग की. रन संख्या 14. तीसरे अंपायर को मैदान में जाना है प्लीज. तीसरे अंपायर की मांग की जा रही है. थ्रो गेंदबाजी अलाउ नहीं है, सभी गेंदबाज ध्यान में रखे. अथवा थ्रो गेंदबाजी यदि होती है तो 3 रनों की पेनल्टी दी जाएगी, आपकी टीम को पेनलाइज किया जाएगा और साथ ही उस गेंदबाज को पूरे टूर्नामेंट में बॉलिंग के लिए बैन किया जाएगा. ऑन फील्ड अंपायर्स हम देख रहे हैं इस समय सूर्यकांत मोरे स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में और बाला इकारे मुख्य अंपायर की भूमिका में इस ओवर में और तीसरे अंपायर की भूमिका अदा करने के लिए सिरताज शेख. समय का ख्याल रखें प्लीज, समय का ख्याल रखना है तरवली टीम के कैप्टन. साथ ही अगले मैच के टॉस के लिए आई एकवीरा नड़गांव टीम के कैप्टन और स्वराज इलेवन बी के कैप्टन टॉस बॉक्स में आकर तैयार रहना है. कमेंटेटर निखिल ठोमरे, आपसे निवेदन है, आपको कमेंट्री बॉक्स में आना है प्लीज. आड़े बैट से खेलने का प्रयास विफल हुआ. थोड़ा सा प्रेशर बॉलर पर भी जरूर रहेगा. एक तो दोनों भी इनफॉर्म बल्लेबाज है लेकिन अच्छी वापसी की है. पहली गेंद वाइड रही थी, उसके बाद डॉट बॉल. पहले मैच से हम देख रहे हैं कि ज्यादा बड़े बड़े स्कोर्स यहाँ पर नजर नहीं आए हैं. हालांकि ये तो सिर्फ शुरुआत है टूर्नामेंट की. इस बार खेलने की कोशिश नहीं की. दिशाहीन गेंद ऑफस्टंप के काफी बाहर भटक गए. वाइट का इशारा. रन संख्या आगे बढ़ती हुई 15 रन 3 विकेटों के नुकसान पर. बैटिंग ऑर्डर में काफी भारी चेंजेस किए इस मैच में सापेट टीम ने लेकिन वो चेंजेस काम नहीं आए. पारी की शुरुआत करने के लिए अक्षय और सचिन आए थे, जल्दी आउट हो गए. इस बार नो बॉल का इशारा. चक थ्रो गेंदबाजी तो 3 रनों की पेनल्टी और इस पूरे टूर्नामेंट में इससे आगे बॉलिंग नहीं कर पाएंगे गेंदबाज रुपेश. कहीं ना कहीं एक डाउट तो था ही वहां पर गेंदबाज के बॉलिंग एक्शन पर और यही वजह थी कि अंपायर बाला इकारी ने तीसरे अंपायर की मांग की थी. नो बॉल दिया है तो फ्री हिट मिलेगा. जी हाँ, 3 रन स्कोर में ऐड कर दिए गए हैं. रन संख्या 18 3 विकेटों के नुकसान पर. अच्छा मौका है यहाँ पर बल्लेबाज आतिश के पास. 18 रन 3 विकेटों के नुकसान पर. ओवर पूरा करने के लिए नए गेंदबाज आते हुए सूरज. अभी भी 5 गेंदे इस ओवर में शेष. ड्राइव करने का प्रयास, अपील हो रही है लेकिन ये फ्री हिट गेंद थी और वहां पर जश्न मना रहे हैं. फ्री हिट गेंद भूल गए थे विकेट कीपर. और ऐसा अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी होता रहता है, फ्री हिट ध्यान में नहीं रहता है.
दर्शकों से निवेदन है कि पर्दे को नहीं छूना है, प्लीज पर्दा छोड़ देना है। थैंक यू, क्योंकि पर्दा ही यहाँ पर बाउंड्री है। सूरज की गेंद, इस बार जाने दिया, शायद वाइट समझकर छोड़ दिया था, लेकिन लाइन के अंदर थी गेंद। कहीं ना कहीं आतिश भी थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं। अभी तक देखा जाए तो आतिश ने 6 गेंदे खेली है और सिर्फ 6 ही रन बनाए हैं, जिसमें एक चौका शामिल है। कदमों का इस्तेमाल, अच्छा ऑन ड्राइव, लेकिन फील्डर मौजूद है वहां पर, बढ़िया फील्डिंग, लेकिन फिर भी 1 रन पूरा किया। सिंगल से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन, 3 विकेटों के नुकसान पर। शांत क्रिकेट देखने को मिल रहा है, खामोश क्रिकेट देखने को मिल रहा है। दर्शक अपेक्षा कर रहे हैं चौकों और छक्कों की, लेकिन ज्यादा बड़े बड़े स्ट्रोक्स अभी तक देखने को नहीं मिले हैं सापे टीम की इस पारी में। भावेश अब स्ट्राइक पर है और भावेश ने 1 गेंद का सामना किया है, 1 रन बना चुके हैं। देखिए 20 मिनट का समय आपको दिया गया है 4 ओवर्स के लिए, 20 मिनट के अंदर आपको 4 ओवर्स पूरे करने हैं। तलवली टीम के कैप्टन, अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट सूरज। इस बार हल्की सी शॉट, हवा में खेला, आसान सा कैच मिड विकेट की दिशा में, कोई गलती नहीं की वहां पर फील्डर ने और भावेश की पारी का अंत होता हुआ। और गहरा सदमा लगा है आई कावदेवी सापे टीम को। गेंद पूरी तरह से बल्ले पर चढ़ गई, थोड़ा सा अतिरिक्त उछाल था, गेंद हल्की सी शॉट जरूर थी, लेकिन ठीक तरह से पोजीशन में नहीं आ पाए थे, पूरी तरह से बैकफुट पर वजन ट्रांसफर नहीं कर पाए बल्लेबाज भावेश, और एक आसान सा कैच शॉट मिड विकेट की दिशा में। नए बैट्समैन अनुभवी भगवान क्रीज पर पहुंचे हैं। ऊपरी किनारा और एक और अच्छा कैच, दूसरे प्रयास में कैच लिया है, एक और विकेट का पतन, सापे टीम गहरे संकट में फंसती हुई। लगातार विकेट्स गिरते हुए आधी टीम बहुत ही सस्ते में पवेलियन में लौट चुकी है। 3 ओवर का खेल समाप्त, स्कोर 19 रन 5 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन मोहम्मद शेख नंबर 7 पर आए हैं, जो कि पारी की शुरुआत करने के लिए आए थे विकी स्मृति चषक में, लेकिन इस मैच में काफी लेट आए हैं बैटिंग ऑर्डर में और गहरे संकट में इस समय आई कावदेवी सापे टीम। लेकिन तारीफ जितनी भी की जाए उतनी कम रहेगी बॉलर्स की और फील्डर्स की तलवली टीम के, बहुत अच्छा खेल अभी तक तलवली टीम द्वारा। 19 रन 5 विकेटों के नुकसान पर। आतिश के पास स्ट्राइक, आतिश डटे हुए हैं, एक छोर संभाल कर खड़े हैं, लेकिन उनके बैट से भी कोई ज्यादा धारदार स्ट्रोक्स नहीं निकले है, तेजी से रन वो भी नहीं बना पाए है, गहरा दबाव महसूस कर रहे हैं। फील्डिंग के जमावट, ऑफ साइड में 4 खिलाड़ी नजर आते हुए, ऑन साइड में 5 खिलाड़ी रखे हैं, फाइन लेग पीछे है, एक डीप स्क्वेयर लेग है, डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन है, और सर्कल के अंदर ऑन साइड में एक खिलाड़ी वाइडिश मिड विकेट की तरफ। पटकी हुई गेंद, बहुत अच्छा उछाल, कंधे का जोर लगाया गेंदबाज ने, बहुत ही बढ़िया शुरुआत आखिरी ओवर की। बोलिंग में काफी धार नजर आ रही है, काफी पहनापन नजर आ रहा है, हालांकि एक गेंदबाज को बैन भी किया गया, ताना इस समय गेंदबाजी करते हुए। इस बार बढ़िया स्ट्रोक बॉलर के सिर के ऊपर से, कोई मौका नहीं किसी भी फील्डर के लिए रोकने का, 4 रन। दर्शनीय स्ट्रोक, फ्रंट फुट पर आए थे, हालांकि गेंद की पिच तक तो नहीं थे, लेकिन ऑन द राइज स्ट्रोक खेल दिया और बॉलर के सिर के ऊपर से खेला सुरक्षित स्ट्रोक, स्ट्रेट ड्राइव 4 रनों के लिए।
स्ट्रोक से पता चलता है कि इस बल्लेबाज का क्लास कैसा है। उच्च कोटि के बल्लेबाज निश्चित रूप से है आतिश पाटिल। महत्वपूर्ण चौका, रन संख्या आगे बढ़ते हुए 23 रन। अब 4 गेंदे पारी में शेष। इस बार पंच किया है गेंद हवा में, लेकिन फील्डर काफी दूर है। डीप कवर में खेला हुआ स्ट्रोक, आसानी से इससे पहले कि फील्डर उठाकर थ्रो करते 2 रन पूरे किए। मैदान के चारों तरफ स्ट्रोक्स खेलने की क्षमता है कैप्टन आतिश पाटिल में, और कप्तान पूरी तरह से संघर्ष करते हुए अपनी टीम के लिए। रन संख्या आगे बढ़ते हुए 25 रन 5 विकेटों के नुकसान पर। गेंदबाज ताना राइट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट गेंद इस बार पुल किया है, लेकिन मैदान के अंदर ही है और बढ़िया कैच, कोई गलती नहीं डीप मिड विकेट पर। महत्वपूर्ण विकेट यहां पर प्राप्त करते हुए गेंदबाज ताना। कैप्टन आतिश भी पवेलियन में लौटते हुए 13 रनों का योगदान दिया, 2 चौके लगाए अपनी पारी में। अगली गेंद, इस बार गेंद थोड़ी नीचे रही थी, उसको मोड़ दिया है डिप स्क्वायर लेग की जानिब, वहां पर खिलाड़ी मौजूद है मोहम्मद शेख। दूसरा रन लेना चाह रहे थे, लेकिन कोई अवसर नहीं है दूसरे रन का, सिर्फ 1 रन से आखिरकार संतुष्ट होना पड़ा। तो अब केवल 1 गेंद पारी में शेष। आई गाउदेवी सापे टीम का स्कोर है 26 रन 6 खिलाड़ियों के नुकसान पर। एक लो स्कोरिंग मुकाबला, नए बैट्समैन अक्षय जूनियर सामना करते हुए। आखिरी गेंद, अच्छी गेंद गुड लेंथ पर पिच हुई थी, ठीक तरह से नहीं खेल पाए, हालांकि रन चुरा लिया है विकेट कीपर के हाथ में से। तो आखिरी गेंद पर केवल 1 रन, कुल मिलाकर 27 रन बनाए हैं अपने निर्धारित 4 ओवर्स में। आई गाउदेवी सापे टीम ने टॉस हारकर पहले बल्लेबाजी की, और टॉस इस मैच का जो जीता था, फील्डिंग करने का निर्णय लिया था तलौली टीम के कैप्टन ने, बिल्कुल सही साबित हुआ है। एक न्यूनतम स्कोर पर यहाँ पर रोकने में कामयाब रहे हैं तलौली टीम के बॉलर्स, 28 रनों की चुनौती। अब आइए चलते अगले मैच के टॉस की तरफ। खेलने वाली टीमें हैं आई एक्विरा नड़गांव और स्वराज 11 डोले बी। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राजू ठाकरे साहेब उद्योजक कोशिंबी यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे। दोन्ही संघांचे संघनायक आलेले आहेत आणि दोघांची नावं आपण पहिले तर सचिन, तसे सन्माननीय राजू ठाकरे साहेब देखील इथे आहेत। आपला हार्दिक स्वागत क्रॉस बॉक्स मध्ये। थँक यू डीजे, डीजे डीजे आपण वाजू नका। तर कॉल देत आहेत डोळे बी संघाचे संघनायक छापा, आणि छापा झालेला आहे, तर टॉस डोळे बी संघाने मिळवलेला आहे। थँक यू सर, आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। सचिन, टॉस आपण जिंकला, आपण आयोजक आहात या स्पर्धेचे, भरपूर क्रिकेट रसिक आपली मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत, या क्रिकेट रसिकांसाठी आपण काय बोलाल? काय ना, आमच्यामध्ये कसं 11 आपले फिल्डर, आपले बॉलर तर 11 आहेत, बॅट्समॅन असणार, म्हणून आम्हाला घाबरण्याची काय काळजी नाही। तर मग काय निर्णय आपण घेणार? फिल्डिंग घेणार। फिल्डिंग करणार, समोरील संघाला 4 षटकांमध्ये कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करता? जास्तीत जास्त 10। 10 धावा, खूपच आपले जे इरादे आहेत खूप मजबूत दिसत आहेत। तर कुठल्या गोलंदाजांकडून ही अपेक्षा आपण करता की 10 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील? एक कामिल असेल, दुसरा बाला, तिसरा शानू, चौथा मुकेश, बस 4 बॉलर आहेत। आणि फलंदाजांमध्ये हेलिकॉप्टर उडवणारे कुठले फलंदाज आहेत तुमच्याकडे? मुकेश आहे, शानू आहे, नितीन काका आता दुबईवरून मागवलेत, ते तर 15 वर्ष दुबईमध्ये असे खेळायचे की एक चक्का मारला तर एक हप्ता बॉल पडायचा, आता कसं चक्के तर जवळ आहेत ना, त्यामुळे 2 घंट्यात पडेल बॉल। आणि एक कॅप्टन म्हणून तुम्ही संघाला काय देण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त आपले स्कोर कमी करण्याचा प्रयत्न करेन। थँक्यू सो मच, भरपूर आपण विनोद देखील केले, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, आपल्याला सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा। तर नडगाव संघाचे संघनायक सचिन, आपलं नाव देखील सचिन आहे,
आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असते. या ठिकाणी आपल्याला संधी देण्यात आलेली आहे खेळण्याची. स्वराज इलेव्हन डोळे संघाचं नेत्रदीपक आयोजन, या आयोजनाविषयी काय वाटतंय? खूप सुंदर असं मनोरंजन आल्यासारखं वाटलंय आणि ट्रॉफी सुंदर स्वराज इलेव्हनची आहे. तेही आमच्या इथे आलेले आहेत, त्यांनाही आवडलं, आम्हालाही इथे आवडलं, येण्याची संधी दिली त्यांनी, सुंदर असं वाटतंय. तर काय टार्गेट आहे डोक्यामध्ये? चार षटकांची मॅच आहे, 50 धावांचा टार्गेट असेल आमचं चार षटकामध्ये. आमच्याकडे चांगले चांगले फलंदाज आहेत, वैभव मुंडे, साहिल बांगर, आशिष कुले, तसेच गोलंदाजही आमच्याकडे चांगले आहेत, तर आम्ही विजय होण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय स्वराज इलेव्हन ढोळे बी संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. जाऊया मैदानात. विजयासाठी आवश्यक असेल 28 धावा 24 चेंडू 28. पहिला चेंडू कवरचा प्रथम फटका, चेंडू सी मारे शप्पार, दर्जेदार चौकार, चार रन. चेंडूवर सूरजने आपल्या इरादे स्पष्ट केले, पहिल्या चेंडूवर गलागा दिलेला चौकाराच्या माध्यमातून. या दरम्यान सर्व प्रकारचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, ते मात्र चुका होतील. झेल सुटलाय, कॅच छोटा, गेंदबाज का दिल भी तुटा. एक सिंगल हिल, एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या 5 धावा. धावलकावरच्या मात्र आहेत 28 धावांचं लक्ष 5 बनवल्यात. कशा प्रकारची कामगिरी राहील, कशा प्रकारची रणनीती जी मात्र मैदानाच्या आत गेली, जातीय मैदानाच्या आत. गोलंदाजाच्या माध्यमातून 28 धावांचं लक्ष पहिल्या 2 चेंडूवर 5 बनवल्यात. शेवटचे 22 चेंडू 23 धावा. ओ या दरम्यान श्रीधर फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल झाला फलंदाजात. मैदानाच्या पहा, अतिशय दर्जेदार कामगिरी करावी लागेल, 28 चा पाठला करायचा. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू, इथे मात्र नॉट असेल, निर्धाव चेंडू होतो मैदानाच्या. सुरेख प्रकारची कामगिरी मैदानाच्या जे मात्र पाहायला मिळतीय. डॉट चेंडू जो मात्र मैदानाच्या देईल. धाबलकावर धाव संख्या 5 धावा, 4 चेंडूचा खेळ संपतोय. शेवटचे 20 चेंडू शिल्लक असतील, 23 बनवायच्या. फुलटा चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, एक लकी चौकार, 4 रन. थँक्यू विजय. तळवली वडवली, वडवली तळवली जो संघ आहे त्यांना विनंती करतो, खेळाडूंना तिथं जरी चेंडू आला तरी आपल्या पेव्हिलियन मधला एक देखील खेळाडू खाली उतर याची नोंद घ्या, अन्यथा आपल्याला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. 9 धावा धावलकावर पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू, सुरेख चेंडू जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. फनसनचा इथे इशारा लेग बायचा आणि एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक पहिले संपला मैदानाच्या आत, 10 बनवल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांचं लक्ष. ऐकूया सुरेख संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. Three, two, one.
सामन्याच्या संपला बनवल्यात आणि विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत, 18 बनवायचे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं, स्लॉकचं षटक, त्यामध्ये 10 धावा आल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज असते कशा प्रकारची मैदानाच्या आत. गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतो भगवान. या दरम्यान भगवानचा अप्रतिम चेंडू, फार मोठा फील, लाऊड अपील इथे केलंय. फलंदाज बाद लेग विपोरची शिकार इथे मात्र प्राप्त होते. धक्का क्रमांक दुसरा. नवीन फलंदाज मैदानाच्या देतो महेश. पव्या कशा प्रकारची कामगिरी महेशच्या माध्यमातून जी मात्र केली जाते. गोलंदाज अतिशय दर्जेदार कामगिरी. भगवान पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली. शॉर्ट पिच पद्धत चेंडू, चेंडू हवेत असेल, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडू कव्हर करेल. एक सिंगल, एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. शेवटचे 16 चेंडू, 17 धावांची गरज. एक रंगतदार सामना प्रेक्षक वर्गासाठी असेल परवरी. पव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते. दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. सापे आणि त्यांच्या विरोधात तळवली. कोण कोणाबरोबर चष्मा गाजवेल ते मात्र पाहायचं. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होईल. स्वराज इलेव्हन डोबळी संघाचा दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन जे मात्र पाहायला मिळतं. या दरम्यान टाकला गेलाय चेंडू, शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचा अवंतरचा इशारा येईल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल. भगवान अवंतर धावजी मात्र खर्च करतोय. 12 धावा धावले खबर आहे. 16 बनवायच्या अजून विजयासाठी 28 धावांचं एक मापक आव्हान आणि त्याचा पाठलाग मैदानाच्या कशा प्रकारे केला जातोय ते मात्र पाहायचं. पुन्हा एकदा भगवान गोलंदाजी मार्गावर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. या दरम्यान सूर्य प्रकाशचा फटका. कव्हरला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू कव्हर करेल. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावल कव्हर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 15 बनवायच्यात आणि शेवटचे 15 चेंडू जे मात्र शिल्लक आहे. एक फायटिंग सामना जो मात्र मैदानाच्या पाहायला मिळतोय. 28 धावा झाल्यावर असं वाटलं होतं की कुठेतरी एकतर्फी सामना होईल. तर नंतर जर पाहायला गेलं तर गोलंदाजचं कौतुक करूशे वाटतं. निखिलचं पहिलं षटक, भगवानचं देखील षटक अतिशय दर्जेदार. पुन्हा एकदा आपल्या पॉलत्रोमध्ये चेंडू कव्हर करेल. शेवटचे 14 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. 14 चेंडू, 15 धाव्यांची गरज. मैदानाच्या यानंतर खेळेल होम ग्राउंड अर्थातच होम संघ मैदानाच्या स्वराज इलेव्हन डोळे बी. पव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाईल सर्वांचं लक्ष असेल. या दरम्यान फुलटा चेंडू, स्ट्रेट राईटचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फेल झाला फलंदाज बाद. जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तसा आमचा डीजे ऑपरेटर देखील रंगत येईल. 13 धावा धावल खबर आहेत. शेवटचे 13 चेंडू आणि 15 बनवायच्यात. डीजेच्या माध्यमातून देखील सुरेख संगीत आणि अतिशय दर्जेदार कामगिरी डीजे ऑपरेटरची देखील पाहायला मिळते. त्यांचं देखील स्वराज्य इलेव्हन डोळे चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. 13 चेंडू आणि 15 धावा, हा चेंडू खूप निर्णायक असेल दोन्ही संघांच्या बाबतीत. भगवान कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या करतो आणि या दरम्यान स्क्वेअर कटचा एक जबरदस्त रोक, चेंडू सी मार्गाचा व्यात घेईल. ह्यूज लाईन सम एज अ ब्युटी, वाघाची दाढ फोडला पार झेरान.
रिवाबाई च्या नावानं ठाणे जिल्हा जनाचा रिवाबाईच्या नावानं सारा जिल्हा जनाचो रिवाबाईच्या नावानं सारा जिल्हा जनाचो शेवटचे 12 चेंडू आणि 9 धावा इक्वेशन चेंज करणारा फटका होता अतिशय दर्जेदार स्ट्रोक सुमात्र पाहायला मिळाला एक्सक्वेअर कट जबरदस्त टायमिंग आणि परफेक्ट सिलेक्शन जे मात्र फलंदाजचं पाहायला मिळालं षटकार मिळेल शेवटचे 12 चेंडू 9 धावांची गरज असेल मैदानाच्या तलवली संघाला विजयासाठी ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत शेवटची 12 चेंडू आणि 9 धावा वेळ वाचवा वेळ आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ सापे संघ आपल्याला वारंवार विनंती करतो 20 मिनिटाचा टाइम असेल आपल्याकडं 4 षटक पूर्ण करण्यासाठी शेवटचे 12 चेंडू आणि 9 धावेंचं लक्ष असेल मैदानाच्या आत पंच म्हणून कामकाज पाहतायत सूर्यकांत मोरे सर आणि निर्भय इकारे बाळा सर जे मात्र कामकाज पाहतायत दोन्ही सरांचं मात्र हार्दिक असं स्वागत कशा प्रकारची कामगिरी संपूर्ण स्पर्धा युट्यूब विवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य रुपेश जाधव आणि अभिषेक देशमुख यांच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते किक श्रीक प्रशांत गुरुडकर सर यांच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे मात्र वाईटचा इशारा येईल आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल शेवटचे 12 चेंडू आणि 8 बनवायच्या 12 चेंडू 8 धावांची गरज असेल मैदानाच्या आत सापे संघ आहे त्यांच्या विरोधात सापे संघ अडचणीत सापडलाय त्यांना अडचणीतून काढणारा गुण तरी हवा या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे डॉट असेल 11 चेंडू आणि 8 धावांची गरज मैदानाच्या आत जे मात्र पाहायला मिळते सुरेख प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कुणाला तरी इथं साजेद बनावं लागेल ज्या प्रकारे त्यानं जे निर्धाव षटक टाकलं त्यानंतर जर पाहायला गेलं तर एका सामन्यामध्ये 2 निर्धाव षटक जे मात्र गोलंदाजाने केली सिन्हा आणि माजिद उमेश ठाकरे महाराष्ट्र पोलीस यांचं देखील शुभ आगमन होत आहे मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत कुणाला तरी सिन्हा बनावं लागेल कुणाला तरी माजिद बनावं लागेल मैदानाच्यात एक रंगतदार सामना तयार करण्यासाठी एक निर्धाव षटक खूप गरजेचं आहे इथं 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 8 बनवायच्यात 5 क्षेत्ररक्षणात बदल केलाय 2 क्षेत्ररक्षक जे मात्र जवळ बोलवले गेलेत आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका चेंडू येईल लॉंग ऑनला तिथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू कव्हर केला जाईल एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवर शेवटचे 10 चेंडू आणि 7 धावांची गरज 10 चेंडू 7 धावा अभे कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या आत गेली जातीय गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करेल ते मात्र पाहिजे 10 चेंडू आणि 7 धावा ओ या दरम्यान डॉट चेंडू येईल शेवटचे 9 चेंडू आणि 7 धावा खूप निर्णायक षटक आहे तो एक फटका स्क्वेअर कटचा तिथे षटकार आला आणि सामन्याचा पूर्णपणे नशीब बदलणारा फटका म्हटलं तरी वावग ठरणार नाही असा फटका होता तदनंतर गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतोय शेवटचे 9 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत आणि 7 बनवायच्या 9 चेंडू 7 धावा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि या दरम्यान सर्व प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक तिथे चुका करतोय डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल चेंडू कव्हर करेल एक सिंगल घेतली गेली आहे विजयासाठी शेवटचे 8 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आत तलवली संघ पाहूया कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या आत करतोय 6 धावा विजयासाठी आवश्यक आहेत आणि
8 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 16 चेंडूंचा खेळ मैदानाच्या संपला आणि बनवल्या गेल्यात त्या 22 जाबा. शेवटचे 8 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या दरम्यान सर एक प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली कावकरांवरला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू कव्हर करेल. इथे पहा रनिंग बिटवीन द विकेट काही शिखारा पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा संख्या 23. शेवटचे 7 चेंडू 5 धावा. किरणजी ठाकरे यांचं देखील शुभागमन होतंय. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. मान्यवरांना विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. गोलंदाज गोलंदाजी मार्ग सज्जूल. फव्या कशा प्रकारची कामगिरी. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. फुल टच चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. आउट ऑफ पार्क. छत्रपतींचा छावा. 6 धावा. सामना संपला. ओके तलवली संघ. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. एक मिनिट. तलवली संघाचा कॅप्टन तलवली संघाचा कॅप्टन संपर्क साधा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जाईल सूरज. मॅन ऑफ द मॅच. चला सूरज आपल्याला विनंती आहे. 19 धावांची खेळी जी मात्र केली. 7 चेंडू 19 धावा. सूरज मॅन ऑफ द मॅच. संघाचा कॅप्टन देखील संपर्क साधा. त्याला विनंती आहे. चला डोळे संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. डीजे पव्या मैदानाच्या आता सामना असेल स्वराज्य इलेव्हन डोळे बी आणि त्यांच्या विरोधात एकविरा आई नडगाव. आई एकविरा नडगाव. या दोन संघादरम्यान सामना असेल. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मी काय काळ थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा स्वराज्य इलेव्हन आयोजित डोळे चषक 2019 आणि ऐकत राहा आमचे मित्र अजय गरत यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच निखिल ठोंबरे. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत. स्वराज इलेवन ढोले आयोजित ढोले ट्रॉफी 2019 में टूर्नामेंट का पहला दिन और अब आज के पांचवें मैच की तरफ हम जा रहे हैं और होम टीम एक्शन में स्वराज इलेवन ढोले बी और उनके सामने एक चुनौती है आई एकविरा नडगांव टीम की. टॉस नडगांव के कैप्टन ने जीता है और पहले फील्डिंग सॉरी स्वराज इलेवन बी के कैप्टन ने जीता है और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. इससे पहले कि मैच की शुरुआत हो मैन ऑफ द मैच पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी को हम यहां पर सम्मानित करने जा रहे हैं. मैन ऑफ द मैच सूरज. मी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय किरण ठाकरे यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची. आपण सूरज आपण पुढे या. सन्माननीय किरण ठाकरे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले सन्माननीय उमेश ठाकरे यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक द्यायचं आहे. किक स्ट्रीट ची एक पेस्ट्री आहे. थांबायचं आहे सूरज. पाच पारितोषिक आहेत आपल्यासाठी. पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच खेळाडूवर केला जातोय. उमेश पालवी साहेब महाराष्ट्र पोलीस मध्ये आहेत. खूप चांगलं कार्य त्यांचं. त्यानंतर अखिल शेख साहेबांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते